हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आकाश कोडे स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गुरुराज कॉमर्स। गुरुराज कॉमर्स, एक पाऊल मराठी विद्यार्थ्यांकडे। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलसाठी नवीन असाल, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत याला शेअरसुद्धा करा। तर आजचा व्हिडिओ आहे तर 12th कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी, इंग्लिश मीडियममध्ये शिकणाऱ्या 12th कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठीचा हा जवळपास 8वा व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे। या व्हिडिओमध्ये मी विषय घेऊन आलेलो आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी। आणि बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आपण मागच्या काही व्हिडिओपासून चॅप्टर 1 बघत आहोत, ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फॉर्म। आणि या चॅप्टरचा मी तुम्हाला हा 8वा व्हिडिओ देत आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये नेमकं तुम्हाला काय बघायला मिळणार? तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅलन्स शीट म्हणजे काय असते, त्याचा फॉर्मॅट काय असतो, या सर्व गोष्टी मी क्लिअर करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की समजेल, तुम्हाला नक्की समजेल। मित्रांनो, चला मग सुरू करूया। तर सगळ्यात आधी बॅलन्स शीटचं पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, मीनिंग बघायचं आहे। तर मीनिंग साठी आपल्याला बघा, बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोविंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म। आपल्याला काय करत असते बॅलन्स शीट? फायनान्शियल पोझिशन दाखवत असते। त्याही आधी बॅलन्स शीट एक प्रकारचं काय आहे? स्टेटमेंट आहे, इट इज नॉट अन अकाउंट। ओके, हे काय आहे? स्टेटमेंट आहे। आणि हे आपल्याला फायनान्शियल पोझिशन ऑन अ पर्टिक्युलर डेला दाखवत असते। ओके, समोर ऑल लायबिलिटीज आर रेकॉर्डेड टू द इट्स लेफ्ट हँड साइड, whereas all assets are recorded to its right hand side। आता बघा, मी तुम्हाला इथे थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो। जस्ट म्हणजे तुम्ही इथे समजून शकता की हे समजा बॅलन्स शीट आहे। तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा सांगितलं की याच्या याच्या लेफ्ट हँड साईडला आहे, या लेफ्ट हँड साईडला काय असते? लायबिलिटी असते। आणि याच्या जे काही राईट हँड साईड आहे, तर याच्या राईट हँड साईडला आपल्याला ॲसेट पाहायला मिळेल। ठीक आहे, हे असं आपल्याला या पहिल्या लाईन मध्ये सांगितलेलं आहे। तर तुम्हाला महत्वाचा पॉइंट कोणता लक्षात ठेवायचा आहे की इट इज अ स्टेटमेंट। ठीक आहे, हे एक प्रकारचं स्टेटमेंट आहे। आणि काय करत असते? हे शो फायनान्शियल पोझिशन करत असते, एका विशिष्ट दिवशी ऑन अ पर्टिक्युलर डे ला काय करत असते? एक प्रकारची फायनान्शियल पोझिशन आपल्या बिझनेसची शो करण्याचं काम करत असते। समोर द बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट। मी आधीच तुम्हाला सांगितलं की हे बॅलन्स शीट एक प्रकारचं अकाउंट नाही आहे, इट इज अ स्टेटमेंट। हे काय प्रकारचं स्टेटमेंट आहे? शोविंग द फायनान्शियल पोझिशन ऑफ अ फर्म ॲज ऑन अ गिवन डेट इन द फॉर्म ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटी। म्हणजेच संपत्ती आणि देयताच्या स्वरूपामध्ये तुम्हाला एक प्रकारची आर्थिक स्थिती दाखवण्याचं काम हे बॅलन्स शीट करत असते मित्रांनो। ठीक आहे, आय होप तुम्हाला बॅलन्स शीटचं जे काही अर्थ आहे, मीनिंग आहे, हे तुमचं क्लिअर झालं असेल। तर बघा, पाल्मर या व्यक्तीने बॅलन्स शीट बद्दल आणखी आपलं मत मांडलेलं आहे। तर बघा, द बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑन अ पर्टिक्युलर डेट शोविंग ऑन वन साइड द ट्रेडर्स प्रॉपर्टी अँड पोझेशन अँड द अदर साइड द लायबिलिटीज। म्हणजे यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे, जो काही मालक आहे, ट्रेडर्स आहे, त्याची प्रॉपर्टी एका साईडला दाखवते, त्याची संपूर्ण मालमत्ता ज्याला म्हणता येईल ते दाखवते, आणि एका बाजूला लायबिलिटी दाखवते, असं हे आपल्याला या पाल्मर नावाच्या व्यक्तीचं मत आपल्याला इथे बॅलन्स शीटच्या बाबतीत दिसत आहे। ठीक आहे, आय होप तुम्हाला बॅलन्स शीटचं मीनिंग क्लिअर झालं असेल। अत्यंत सिम्पल आहे मित्रांनो पॉईंट लक्षात ठेवण्यासाठी। बॅलन्स शीट काय? एक प्रकारचं स्टेटमेंट आहे। काय शो करते? फायनान्शियल पोझिशन आपल्याला शो करते। आणि कधी? एका विशिष्ट दिवशी। बस इतकंच लक्षात घ्यायचं आहे, याला दोन बाजू असतात, एक म्हणजे लायबिलिटी साइड आणि दुसरी म्हणजे ॲसेट साइड। सिंपल, ओके। चला बघ, तर आता बॅलन्स शीटचा जो काही प्रोफॉर्म आहे, फॉर्मॅट आहे, तो डिस्कस करण्याच्या आधी मी गेल्या काही दोन व्हिडिओमध्ये, म्हणजे हा आपला बघा पार्ट 1, पार्ट 2 आणि हा पार्ट 3 व्हिडिओ आहे, पार्ट 3 आपण ज्याला म्हणतो, तर असा हा व्हिडिओ आहे। तर जे काही म्हणजे तुमचं ट्रेडिंग अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आणि बॅलन्स शीट आहे, या सर्वांचं मीनिंग आणि त्यांचं फॉर्मॅट मी प्रत्येक व्हिडिओद्वारे मी तुम्हाला पोहोचवत आहे। तर या फॉर्मॅटचा हा 3 व्हिडिओ मी तुम्हाला आज डिस्कस करत आहे। तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ही ट्रिक्स सांगितलेली आहे। ही ट्रिक्स काय आहे बघा, की यामध्ये आपण जसं फायनल अकाउंट्स म्हटलं तर आपण तीन गोष्टी बघत असतो, एक ट्रेडिंग अकाउंट, दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरं बॅलन्स शीट। तर ट्रेडिंग अकाउंटसाठी दोन गोष्टी वापरत असतो, एक म्हणजे आपण T1 आणि T2, ज्याला आपण डेबिट बाजूला T1 म्हणायचं आणि क्रेडिट बाजूला T2 असं म्हणायचं। प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये सुद्धा आपण डेबिट बाजूला L1 असं म्हणायचं आणि क्रेडिट बाजूला L2 असं आपण मार्किंग करायची आहे। त्याच्यानंतर आज आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की बॅलन्स शीटला आपण नेमकं काय म्हणायचं। तर बॅलन्स शीटची जे काही लायबिलिटी साईड आहे त्याला आपण B1 असं म्हणायचं आणि ॲसेट साईड आहे त्याला आपण B2 असं म्हणायचं। हा B याच्यातून घेतलेला आपण आहे। सर, हे मार्किंग किंवा हे ट्रिक्स कशासाठी आहे? जेव्हा तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार
त्यावेळेस तुम्हाला ही मार्किंग अत्यंत महत्वाची ठरणार आहेत. तर आपण त्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत, ठीक आहे. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला निश्चिंत राहायचं आहे, फॉर्मॅट जस्ट बघून घ्यायचं आहे. ओके, चला डिस्कस करूया फॉर्मॅटला. आपल्या स्क्रीनवर फॉर्मॅट दिसत आहे मित्रांनो, ठीक आहे. तर बघा फॉर्मॅट काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बॅलन्स शीटचं जे काही आहे ते हेडिंग आपल्याला आलं पाहिजे. बॅलन्स शीटचं हेडिंग काय म्हणते? बॅलन्स शीट ॲज ऑन. आपल्याला इथे बॅलन्स शीट आपल्याला दाखवत असताना त्याची तारीख द्यायची आहे. जसं की आपण उदाहरणासाठी असं म्हणू शकतो 31 मार्च सपोज 2021, ठीक आहे. आपण या पद्धतीने इथे म्हणू शकतो. आता एखाद्या बिझनेसचं नाव असेल तर मग इन द बुक्स ऑफ आपण जे लिहू शकतो, जे काही बिझनेसचं नाव असेल ते आपण लिहू शकतो बॅलन्स शीट ॲज ऑन असं लिहू शकतो. त्यानंतर आपल्याला लायबिलिटी बाजूला बघायचं आहे. तर लायबिलिटी बाजूला आपल्याला काय काय आहे ते सगळं समजून घ्यायचं आहे आणि यानुसार आपल्याला जेव्हा कधी एक्झाम्पल येईल ते समजून घ्यायचं आहे. तर बघा यामध्ये सुरुवातीला आपल्याला कॅपिटल घ्यायचं असते. सुरुवातीला आपल्याला कॅपिटल्स घ्यायचं आहे, जितके काही पार्टनर्स आहेत त्यांचं कॅपिटल घ्यायचं आहे. जसं कॅपिटल म्हणजे ए नावाच्या व्यक्तीचं असेल, बी नावाचं असेल, सी नावाचं असेल, या सर्वांचं आपल्याला कॅपिटल असल्यास इथे दाखवायचं आहे, ठीक आहे. कारण लायबिलिटीचा अर्थ काय होते? देणे असणाऱ्या सगळ्या गोष्टी होते. आपल्या पार्टनरशिप फर्मला जे काही भागीदार आहे, जे काही पार्टनर्स आहेत त्यांच्याकडून आपण पैसा सुरुवातीला घेतो तर तो शेवटी कधी ना कधी त्यांना वापस करायचा असतो आणि म्हणून हे एक प्रकारची देयता असते. त्याच्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंट, म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंट सुद्धा आपल्याला कधी कधी ओपन करायचं काम पडत असते. आणि अशा वेळेस जेव्हा कधी करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स येईल, म्हणजे क्रेडिट बाजू जास्त असेल, डेबिट बाजू कमी असेल आणि फरक आपण लिहत आहोत, तर त्याला आपण क्रेडिट बॅलन्स म्हणता येईल. तर असा काही बॅलन्स असेल त्या करंट अकाउंटचा तो सुद्धा लायबिलिटीला लिहायचा आहे. त्याच्यानंतर आहे जनरल रिझर्व, राखीव निधी ज्याला आपण म्हणतो, तर तो सुद्धा आपल्याला लायबिलिटी समजून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आपल्याला करंट इयरमध्ये जो काही प्रॉफिट होत असते त्याला सुद्धा आपल्याला इथे घ्यायचा आहे. लोन ऑन मॉर्गेज, म्हणजे एखादी तुम्ही तारण ठेवलं आणि एखादी संपत्ती म्हणा काहीतरी तुम्ही तारण ठेवलं आणि त्याच्या बदल्यात लोन घेतलं तर ते सुद्धा तुमची लायबिलिटी आहे. त्यानंतर बँक लोन, तुम्ही एखाद्या बँकेकडून लोन घेतलं, कर्ज घेतलं, ते सुद्धा तुमची लायबिलिटीज आहे. लोन फ्रॉम पार्टनर्स, आपल्या भागीदारी संस्थेनं, आपल्या पार्टनरशिपनं, आपल्या पार्टनरकडूनच लोन घेतलं, ते सुद्धा आपल्याला आज नाही उद्या परत करावं लागेल आणि म्हणून ही सुद्धा लायबिलिटी आहे. त्यानंतर बिल्स पेएबल, ज्याला आपण देय विपत्र असं म्हणत असतो, ठीक आहे. तर हे सुद्धा एक प्रकारचं बिल्स असते उधारीचे व्यवहार करण्यासाठी, ते हे सुद्धा आपल्याला पैसे द्यायचे असतात म्हणून हे इथे येतात. बँक ओव्हरड्राफ्ट, जसं बँकेचं कर्ज आहे त्याच पद्धतीनं एका विशिष्ट लिमिटपर्यंत आपल्याला बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी प्रोव्हाइड करत असते, ते सुद्धा आपल्यासाठी देयता आहे. सन्ड्री क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे तुम्हाला माहिती असेल आपण मराठी त्याला धनको असं म्हणत असतो, ठीक आहे. यांना आपण उधारीनं म्हणजे माल मागत असतो की आम्हाला उधारीने माल द्या, आम्ही तुम्हाला आज नाही उद्या पैसे देऊ, तर ते आपले एक प्रकारचे क्रेडिटर असतात. तर त्या क्रेडिटरवर काही ॲडजस्टमेंट असेल तर ते समजा ॲडची असेल तर ॲड करायची, लेसवाली ॲडजस्टमेंट असेल तर लेस करायचे, त्या सर्व ॲडजस्टमेंटचा विचार करायचा. आणि काही लेस करणारी जर काही क्रेडिटरला ॲडजस्टमेंट असेल, प्रोव्हिजन दिलेली असेल ते लेस करायची, जसं की प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर असं असल्यास आपण त्याला लेस करू. या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर ओरिजिनल क्रेडिटर्स आपल्याला बाहेर काढायचे आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला आणखी भाग बघायचा लायबिलिटीचा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंगचा अर्थ होते देणे बाकी असणारे, ठीक आहे. म्हणजे देणे बाकी खर्च जेवढे काय आहे ते आपल्याला इथे घ्यायचं आहे. त्यानंतर इन्कम रिसीव्ह इन ॲडव्हान्स, आपल्याला जास्तच मिळालेलं उत्पन्न जर असेल तर ते आपल्यासाठी देयताचं काम करतात, त्याच्यामुळे इन्कम रिसीव्ह इन ॲडव्हान्स ही आपली लायबिलिटी आहे. नेक्स्ट प्रोव्हिजन फॉर टॅक्स, प्रोव्हिजन फॉर टॅक्स एक प्रकारची आपली देयताच आहे. कारण गव्हर्नमेंटला आपल्याला व्हेरियस टाईप्समध्ये टॅक्स पे करावा लागत असतो, ते सुद्धा एक प्रकारची महत्त्वाची लायबिलिटी आहे. आणि म्हणून तुम्हाला हे सर्वच्या सर्व जेवढे काही तुम्हाला आयटम्स इकडे बघायला मिळाले हे सर्व आपल्याला लायबिलिटीसारखं काम करत असतात, ठीक आहे. तर शक्यतो तुम्हाला एकच सांगणं आहे माझं की नेहमी लायबिलिटी साईडचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा कॅपिटलपासून सुरुवात करायला हवी. बाकी मग थोडेसे पद खालीवर झाले तर चालून जाईल, पण सुरुवातीला मात्र नेहमी कॅपिटलनं सुरुवात करायला आपल्याला शिकलं पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर आपण ॲसेट्स बाजूचा विचार करू. तर ॲसेट्स बाजूचा विचार करत असताना बघा ॲसेट बाजूला आपल्याला वेगवेगळ्या अशा काही गोष्टी दिसणार की ज्या आपल्या पार्टनरशिपच्या एक प्रकारचे संपत्ती आहे असं भासेल, ठीक आहे. जसं गुडविल, एक प्रकारची मराठीमध्ये त्याला आपण ख्याती असं म्हणतो. ख्याती म्हणजे नावलौकिक सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर आपल्या पार्टनरशिपचा काही नावलौकिक तयार झाला असेल तर ते आपण आपली एक प्रतिष्ठा असते एक प्रकारची, त्या प्रतिष्ठेच्या आधारे सुद्धा आपण भरपूर अशा प्रमाणात पैसा कमवू शकतो, ठीक आहे. तर हे सुद्धा आपली संपत्ती आहे. लँड अँड बिल्डिंग,
एक प्रकारची आपली संपत्ती आहे ज्याला आपण जमीन इमारत म्हणता येईल. तर आता त्याच्यावर जर डेप्रिसिएशन असेल, घसारा असेल, ज्याला आपण घसारा म्हणतो, झीज म्हणतो, एखादी वस्तू वापरल्यामुळे ते झिजत असते, तर तो सुद्धा आपल्याला वजा करावा लागेल. आणि असं करून नेट काही जे काही व्हॅल्यू आहे लँड अँड बिल्डिंगची ते आपण बाहेर काढू. म्हणजे जे काही फिक्स असेट आहे त्याच्यावर जर तुम्हाला ऍडजस्टमेंट असेल एक्झाम्पलमध्ये की त्याच्यावर डेप्रिसिएशन चार्ज करा, तर ते आपल्याला काय करायचे आहे, लेस करत जायचं आहे. ठीक आहे. प्लांट अँड मशिनरी त्याच्यावर पण आपल्याला डेप्रिसिएशन असल्यास वजा करायचा, मायनस करायचा, बाहेर काढायचं. त्यानंतर फर्निचर आणि फिक्स्चर ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यावर सुद्धा घसारा असेल तर तो सुद्धा आपल्याला वजा करायचा आहे. इक्विपमेंट उपकरणं ज्याला म्हणता येईल त्याच्यावर सुद्धा घसारा असेल तर तो वजा करून आपण बाहेर सगळे काढायचे आहे. जितक्या जितक्या संपत्तीवर आपल्याला डेप्रिसिएशन दिलेलं असेल ते वजा करून बाहेर काढायचं आहे. बिलकुल सिम्पल असं काम आहे. त्यानंतर डिलिव्हरी किंवा मोटर व्हॅन, आपल्या जे काही पार्टनरशिप आहे त्याची आपली मोटर व्हॅन आहे, संपत्ती आहे, आणि म्हणून त्याच्यावर जरी घसारा असेल तरी तो मायनस करून आपण इकडे बाहेर काढायचा आहे. प्रिमायसेस परिसर ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावर पण घसारा असेल तर वजा करून आपण ओरिजिनल व्हॅल्यू बाहेर काढायची आहे. पेटंट, पेटंट आपल्याला माहीत असेल, पेटंट एक प्रकारचं ज्याला व्यापार चिन्हासारखं काम करता येईल. ठीक आहे. तर हा पेटंट सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यावर सुद्धा आपल्याला घसारा वगैरे सांगितला असेल तर तो समजून घ्यायचा आहे. कधी कधी ट्रेडमार्क वगैरे आपल्याला इथे दिसते, ट्रेडमार्क, कॉपीराइट वगैरे वगैरे असं आपल्याला म्हणजे आयटम दिसणार. ठीक आहे. तर त्याच्यावर काही डेप्रिसिएशन सांगितलं असेल तर ते आपल्याला काय करायचं आहे, मायनस करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर लूज टूल्स आणि त्याच्यावर सुद्धा घसारा असेल, जे काही आपण इतर चिल्लर उपकरणं म्हणता येईल किंवा इतर चिल्लर आपले जे काही साधन सामग्री म्हणता येईल ते सर्वच असेल तर त्याच्यावरचा घसारा मायनस करून आपल्याला ओरिजिनल व्हॅल्यू बाहेर काढायची आहे. त्यानंतर आपण या बाजूला बघू शकतो आणखी उर्वरित भाग. इन्व्हेस्टमेंट आहे आपली एखादी गुंतवणूक असेल, त्यानंतर स्टोअर किंवा स्पेअर पार्ट असेल आपल्या एखाद्या पार्टनरशिपमधले जे काही म्हणजे चिल्लर जे काही स्पेअर पार्ट म्हणता येईल ते सर्व जे असेल तर ते आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यावर जर घसारा असेल तर तो वजा करून घ्यायचा आहे आणि ओरिजिनल व्हॅल्यू बाहेर काढायची आहे. प्रीपेड एक्सपेन्सेस, जास्तचा केलेला खर्च आपण म्हणता येईल. प्रीपेड म्हणजे आगाऊ होतात, जास्तचा मराठीमध्ये पूर्वदत्त. तर असे जे काही खर्च आहे ते आपली आज केलेले खर्च उद्याची संपत्ती मानण्यात येते, म्हणून याला इथे ॲसेट्स बाजूला घ्यायचं आहे. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे आपल्याला जे काही इन्कम आहे ते मिळणार आहे, आज नाही उद्या मिळणार आहे, तर ते मिळणारं इन्कम आपली संपत्ती असते. त्यानंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस, जर आपण दुसऱ्याला काही लोन दिलं असेल तर ते आज नाही उद्या पैसे मिळणार असं समजून हे आपली एक प्रकारची संपत्ती आहे, ॲसेट्स आहे. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक ज्याला अंतिम स्कंद म्हणतो, हा सुद्धा आपल्याला इथे घ्यायचा आहे. त्यानंतर सन्ड्री डेटर्स, मराठीमध्ये याला ऋणको असं म्हणतात, ज्यांना आपण उधारीने माल विकतो. ठीक आहे. ज्यांच्याकडून आपल्याला पैसे येणे असतात तर ते आपल्याला घ्यायचं आहे. हा पार्ट थोडासा व्यवस्थित तुम्ही समजून घ्यायचा आहे मित्रांनो. जे काही डेटर्स आहे त्याच्यावर जर प्लसवाल्या ॲडजस्टमेंट असतील तर प्लस घ्यायचं, आणि लेसवाल्या नॉर्मली बॅड डेप्ट असतात किंवा प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट असतात किंवा डिस्काउंट ऑन डेटर्स असतात, तर या सर्व ॲडजस्टमेंट असल्यास मायनस करायच्या, प्लसवाल्या प्लस करायच्या, मायनसवाल्या मायनस करायच्या, आणि असं करून ओरिजिनल डेटर्स बाहेर काढायचे, नेट डेटर्स बाहेर काढायचे. त्यानंतर इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल, एखाद्या कंपनीचा आपल्याला इन्शुरन्सचा क्लेम मिळणार आहे तर तो आपल्यासाठी एक प्रकारची ॲसेट्स आहे, या बाजूलाच घ्यायचा आहे. बिल्स रिसिवेबल, तुम्ही अगोदर लायबिलिटीला बघितलं, बिल्स पेएबल होतं, तर आता रिसिवेबल म्हणजे मिळणारं असेल तर तुम्हाला ॲसेटला घ्यायचं आहे. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक एक प्रकारची संपत्ती आहे, तुमच्या जवळ असणारी शिल्लक आणि बँकेत असणारी सुद्धा पैसे शिल्लक संपत्ती आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनरचं करंट अकाउंटचा जर डेबिट बॅलन्स असेल, डेबिट बॅलन्स असेल तर या ॲसेट बाजूला घ्यायचं आहे, कारण तुम्ही आत्ताच बघितलं जर याचा क्रेडिट बॅलन्स असेल तर तो लायबिलिटी जाते, आणि जर त्याचा डेबिट बॅलन्स असल्यास या ॲसेटला घ्यायचा आहे. ठीक आहे. याचा म्हणजे रिव्हर्स क्रॉस एंट्री ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने इथे याचा परिणाम होत असते मित्रांनो. आय होप मी सांगितलेले जे काही बॅलन्स शीटमधले जे काही आयटम्स आहे ते एकूण एक मी तुम्हाला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला हे समजलं सुद्धा असं गृहित पकडतो. त्याच्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत याला शेअरसुद्धा करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.